ते नवाज येतोय पहिला चेंडू घेऊन. ते सुरेख चेंडू इथे मात्र गतीपर्यंत पाहायला मिळत आहे. कुठल्यांदर पडून इनस्विंग होते. चांगला चेंडू आपण पाहिला असेल नव्वाज या विक्की भोरीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा नव्वाज येतोय. पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं जाते. स्लोअर पद्धतीचा चेंडू इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र एक धाव घेतली जाते तत्पूर्वी संघाचं सुरेश राडा तसेच सन्माननीय प्रेमनाथ पाटील यांच्या माध्यमातून. इथे मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन पाहायला मिळत आहे. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संगम होत नाही, संपर्क होत नाही, डॉटबॉलची समाप्ती होते. आणि कौतुक करवले गोलंदाजाचा देखील नव्वाजचा देखील. तर संपल्याने संघाची धावसंख्या मात्र 11 जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख लाईन लेग. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहिली तर एक धाव घेतले जात आणि संघाचं धाव फलक मात्र 12 जाऊन पोहोचते. तर एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपण पाहू शकाल. इथे रिव्हर्स वेव्हचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र फटका खराब. मात्र डॉट बॉलची समाप्ती होते. पुन्हा 12 इथे धाव फलकावर लागल्या. इथे मोठा फटका टॉप एज घेतला गेला. इथे एसटीएनच्या मागे क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज क्रमांक 3 हजरा तिसरा फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना होत आहे. डीज Thank you.